शहाजी बापूंनी शुद्धीत राहून खासदार शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य करावीत. आमदार शशिकांत शिंदे यांची टीका. राज्याच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ असलेल्या शरद पवार यांच्यावर टीका करणारा पुन्हा कधीच राज्यातील निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या विरोधात बोलताना शुद्धीत राहून बोलावं असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार असलेले शहाजी बापू पाटील यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. शहाजी बापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही टीका केलेली आहे. शुद्धीत होते का कशात होते ते विचारायला लागेल. शहाजी बापू ज्या वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून पवार साहेबांचा आदर मागत होते आणि त्यांनी पवार साहेबांच्यावर टीका करू नये, पवार साहेबांच्या जेवढे जेवढे लोक हे गेले पुढच्या वेळेला शहाजी बापू निवडून येते का नाही ते फक्त विचारा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सातारा.